शिवसेनेसोबत सत्ता स्थापल्याची खंत व्यक्त करता आहेत भाजप अध्यक्ष अमित शहा. अजून किती दिवस इतरांच्या मदतीनं सत्ता मिळवायची असा सवाल करत महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता न आल्याची खंत शहा यांनी व्यक्त केली आहे. स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल असं सांगत आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप शिवसेनेत पुन्हा एकदा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. भारतीय जनता पार्टी आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष झाला आणि 11 करोडच्या वर सदस्य संख्या भारतीय जनता पक्षाची झाली. त्याचा दुसरा टप्पा ज्यामध्ये या सदस्यांना प्रत्यक्ष रूपाने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने संपर्क साधावा, संवाद करावा, त्याला पक्षाची माहिती द्यावी आणि एका अर्थाने याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, खरं म्हणजे निवडणुकांपूर्वीपासूनच हे संबंध तुटले गेले होते. निवडणुका वेगवेगळ्या लढल्या गेल्या, निवडणूक निकालानंतर हो नाही म्हणता म्हणता हे दोन्ही पक्ष एकत्र आले, सत्ता स्थापन झाली. आज 8 महिन्यांनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खंत व्यक्त करतायत शिवसेनेबरोबर सत्ता स्थापल्याची. ते त्यामुळे भाजप अध्यक्षांच्या या विधानाला नक्कीच काही ना काही महत्व आहे. निश्चित हेमाली, कारण भाजपने शिवसेनेला जे बरोबर घेतलं होतं ते नाईलाज म्हणून बरोबर घेतलं होतं आपली सत्ता टिकवण्यासाठी. खरं तर सत्ता टिकली होती राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्यावरून, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपच्या नेत्यांनी सत्तेपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्या राष्ट्रवादीची साथ घेतल्यामुळे जनतेमध्ये भाजपची प्रतिमा मलिन होती होती आणि जनतेमधून विशेषतः सोशल मीडियामधून भाजपावर त्या काळी प्रचंड टीका झाली आणि त्यामुळेच कुठेतरी भाजपला उशिरा जागेल आणि भाजपने आपली सत्ता टिकवण्यासाठी नाईलाजाने, कारण आपल्याला माहिती आहे विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपच्या नेत्याने एकमेकांवर कशा प्रकारे टीका केली होती, तरी सुद्धा ही टीका विसरून भाजपने आपली सत्ता टिकवण्यासाठी नाईलाजाने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बरोबर घेतलं. सत्ता स्थापने झाल्यानंतर 1 महिन्याने त्यानंतर जी सत्ता सुरू झाली त्याच्यात सुद्धा शिवसेनेला जिथे संधी मिळेल तिथे दाबण्याचा भाजपने प्रयत्न केला, मंत्रिमंडळात विशेष खाती दिली नाही. दीपक, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर आहेत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आहेत. शिवतारे साहेब, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणत आहेत शिवसेनेबरोबर सत्ता स्थापली याची खंत वाटते, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत निवडणुका महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागा, आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की मला माहित नाही, परंतु जर अमित शहा असे म्हटले असतील की स्वबळावर सत्ता आली नाही याची खंत आहे, तर निश्चितपणे ती खंत आम्हाला सुद्धा आहे. असं आहे की जर देशामध्ये जयललितांना प्रादेशिक पक्ष असताना स्वतंत्रपणे जनता सत्ता देत असते, मायावतींना तसंच केलेलं आहे, तिकडे वेस्ट बेंगॉलमध्ये ताईंना तशाच प्रकारची सत्ता मिळालेली आहे, तर निश्चितपणे मग महाराष्ट्रातील जनता देखील शिवसेना हा प्रादेशिक पक्ष लोकांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असणारी ही संघटना आणि चळवळ निश्चितपणे लोकांची आमच्या प्रतीची आस्था निश्चित आहे, परंतु वेळ कमी मिळाला आणि त्यामुळे शिवतरे साहेब, इथे विषय असा आहे की अमित शहांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे स्वबळावर सत्ता मिळाली नाही त्याची खंत आहे. आपला पक्ष वाढवण्याची संपूर्णपणे मुभा या लोकशाहीमध्ये आहे, सर्वच विचार एकत्र काही मुद्दे जुळत नाहीत आणि म्हणूनच वेगवेगळ्या पक्षांची अस्तित्व आहेत आणि म्हणून निश्चितपणे त्यांनी जसं म्हटलं तशाच पद्धतीने स्वबळावर महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सत्ता द्यावी, आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचं भलं करण्याची संधी मिळाली अशी अपेक्षा आकांक्षा आमच्या देखील निश्चित आहे. त्याच्याबद्दल मुंबई महापालिका निवडणूक जवळ येते. आपण मागच्या अनेक मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजपबरोबर एकत्र लढलेल्या आहेत, ही निवडणूक कारण अमित शहा म्हणतायत की स्वबळावर सत्ता यावी म्हणून मुंबई महापालिका कदाचित आता भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, कारण त्याचे स्पष्ट संकेत तसं कामाला लागण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. शिवसेनेची काय भूमिका असणार आहे? तुम्ही सुद्धा स्वबळावर मुंबई महापालिका निवडणुकीत सामोरे जायला तयार आहात का? नाही, काही अडचण नाही, अर्थात ते निर्णय फक्त आमचे पक्षप्रमुखच घेतील, पण राहिली गोष्ट नवी मुंबईचं उदाहरण समोर आहे, एकत्रितपणे लढून सुद्धा 5 सीट त्यांना मिळाले नाहीत आणि इथे 15 सीटवरून आम्ही जवळ 38 सीटवर गेलो, निश्चितपणे जनतेचा कौल आमच्या बाजूने. त्यामुळे भाजप या सगळ्या निकालाची नवी मुंबई असेल आता लागलेल्या, शिवतरे साहेब एक गोष्ट आहे, ज्या निवडणुकांचे निकाल लागले स्थानिक स्वराज्य संस्थांचे, मग नवी मुंबईचं तुम्ही आता उदाहरण दिलं औरंगाबाद असो किंवा आता गोंदिया आणि भंडाराची जिल्हा परिषद असो, आणि एक एक गोष्ट आहे, इथे भाजपला काही जागा मिळाल्या नाही तरी भाजपची आत्ताची जी भाषा आहे
ती शिवसेने संदर्भातली भाषा आहे की शिवसेनेला आम्ही बरोबर घेतलं ही खंत अजूनही मनात आहे. शिवसेना भाजपबरोबर राहते मजबुरी म्हणून, कारण शिवसेनेचे लोक अनेकदा तक्रारी करत असतात आम्हाला या सत्तेचा काही फायदा नाही आहे, अधिकार नाही आहेत, शिवसेनेचे आमदार तक्रारी करतात आमची कामं होत नाहीत. असं असतानाही शिवसेना मजबुरीने सत्तेत बरोबर का आहे भाजपच्या? नाही नाही, असं आहे काही मुद्द्यांवर वेगवेगळी मतं असू शकतात वेगवेगळ्या पक्षांची, परंतु शेवटी सरकार चालवलं पाहिजे त्या दृष्टीने जो निर्णय पक्षप्रमुख सरकार भाजप एकटं चालवतं अशा आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. नाही नाही, असं आहे की खंत सरकार चालवत असताना वेगवेगळे विषय याच्यावर मतमतांतरे असू शकतात, त्याच्याबद्दल चूक काहीच नाही. आता ठीक आहे, जैतापूरच्या संदर्भामध्ये आमची भूमिका वेगळी आहे, त्यांची भूमिका वेगळी आहे, त्यामुळे अशा विषयांमध्ये मतभिन्नता असू शकते. ती सत्ता दोन पक्षांची आहे, सत्ता दोन पक्षांची आहे, युतीची सत्ता आहे, पण युतीची सत्ता दिसत नाहीये शिवतारे साहेब. हाच हीच खंत आपले आमदार सुद्धा व्यक्त करतात, सत्ता दिसते ते फक्त भाजपची. काही गोष्टी चुकत असतील तर त्याच्या संदर्भात बोलणं हे मित्राचं चांगल्या मित्राचं काम आहे, आणि म्हणून तुम्ही चांगल्या मित्राची नाही, मित्राचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही चांगल्या मित्राची भूमिका बजावताय, परंतु भाजप ती बजावत नाही असं वाटतं का? नाही, असं काही नाही. बघा, पक्ष वाढवण्याची झाला त्याला आपापलं स्वातंत्र्य लोकशाहीने दिलेलं आहे, त्यामुळे मध्ये आता मुख्यमंत्री सुद्धा बोलले होते की युती झाली नाही, आम्ही वेगवेगळे लढलो आणि त्याच्यामुळे भाजपची ताकद आम्हाला कळाली. संपूर्ण मीडिया आणि महाराष्ट्रातील जनतेला त्यावेळेस लक्षात आलं की भाजपची नव्हे शिवसेनेला आपली ताकद लक्षात आली. एका बाजूला पंतप्रधानांपासून संपूर्ण देशातले मुख्यमंत्री खासदार आमदार नगरसेवक एवढे सगळे उतरून प्रचंड पैसा आणि ताकद उतरून देखील 123 सीट आणि एकाची लढत आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आणि शिवसैनिकांनी. खूप खूप धन्यवाद शिवतारे साहेब, झी 24 तासकडे आपली प्रतिक्रिया बोलून दाखवल्याबद्दल. तसंच दीपक आपल्यालाही धन्यवाद ह्या सगळ्या चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.